मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज मी तुम्हाला दाखवणार आहे तिसरे फ्राई कसं करायचं, म्हटलं तर सिंपल फ्राई। तर ही रेसिपी एकदम इजी आहे आणि याला फ्राई करण्याला जास्त टाइम लागत नाही, 5 ते 6 मिनिटं बस आहे आपल्याला आणि फार टेस्टी असते हे फ्राई। तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून पहा आणि जर तुम्हाला जर ही रेसिपी माझी आवडली असेल तर प्लीज तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि नितास किचनला सबस्क्राईब करा। तर चला तर मग आपण तिसरे फ्राई कसं करायचं ते पाहूया। तिसरे फ्राई करण्यासाठी मी तिसरे कट करून घेतलेलं आहे, अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता। आणि याला आपण सिंपी किंवा सिंपले आपण म्हणतो। आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत, तर 1/2 चमचा मी हळद पावडर घालते, 1 चमचा धने पावडर, 1/2 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, चवीपुरतं मीठ, मिक्स करून घेऊया। छान मिक्स करून घ्यायचं आहे, जे सिंपीच्या जे आतमधलं मांस आहे त्याला छान मसाला लागला पाहिजे। आपल्याला थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे, म्हणजे थोडंसं घालायचं आहे, म्हणजे जर आपले मसाले छान पैकी मिक्स होईल। जास्त पाणी नाही घालायचं आहे, थोडंच फक्त मसाले आपले मिक्स व्हायला पाहिजे तेवढंच वापरायचं आहे आपल्याला। आपले मसाले सर्व लावून झालेले आहेत, आता आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। तर चला मग, मी एक तवा पॅन ठेवलेला आहे, गरम झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मी ऑइल पण घातलेलं आहे, ते सुद्धा गरम झालेलं आहे। आता आपल्याला जे सिंपीचं मांस आहे त्या ठिकाणी आपल्याला रवा लावायचा आहे, तर मी रवा घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता। तर आपल्याला ज्या साईडून मांस आहे ते साईडून आपल्याला अशा प्रकारे आपल्याला फ्राय करून घ्यायचे। ए तिसरे फ्राय फार छान टेस्ट असतो, याला जास्त काही मसाले पण लागत नाही आहे। तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्कीच करून पहा। आणि मेन थिंग आपल्याला हे मीडियम फ्लेमवर फ्राय करून घ्यायचं आहे, जोर ठेवायचं नाही आहे। आणि आठवण ठेवा, एका साईडलाच आपला रवा लावायचा आहे, फक्त मांस ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणीच। आपल्याला जास्त वेळ लागत नाही फ्राय करण्यासाठी, 5 ते 6 मिनिटं बस आहे आपल्याला फ्राय करण्यासाठी। तर अशा प्रकारे मी सर्व घालून घेते आणि तुम्हाला नंतर दाखवते। सर्व तिसरे मी घालून घेतलेले आहे, म्हणजे सिंपी। आणि आता आपल्याला 5 ते 6 मिनिटं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे, तुम्ही पाहू शकता
याचा टेस्ट फार छान असतो, तुम्ही नक्कीच करून पहा। फ्राई करण्यामध्ये जास्त टाइम असा लागत नाही, जास्तीत जास्त 5 ते 6 मिनिट लागतं, कारण ह्याचं मांस असतं ते लहान असतं आणि जास्त फ्राई केलं तर कडक होतं, तर एक साईडून आपल्याला फ्राई करून घ्यायचं आहे, ते 5 ते 6 मिनिटच आपण फ्राई करून घ्यायचं आहे। तर चला मग तुम्हाला 5-6 मिनिट नंतर दाखवते कसं फ्राई झालं आहे ते। 5 मिनिटं झालेली आहे, टर्न करून घेऊया। फ्राई झालेलं आहे आपले सिंपी, तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारे मी सर्व टर्न करून घेते। छान फ्राई झालेला आहे, सर्व टर्न करून घेते आणि तुम्हाला दाखवते। तुम्ही पाहू शकता मी सर्व टर्न करून घेतलेलं आहे आणि सर्व सिंप्या फ्राई झालेला आहे। छान असा खमंग वास सुटलेला आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा, फार छान असं टेस्ट असतो याचा आणि जास्त टाइम लागत नाही। आणि एवढंच एक लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही फ्राय करता कधी कधी हे सिंपीचे जे कवच असतं ते फुटतं, तर केअरफुली राहा फ्राय करताना, बाकी याचा टेस्ट छान असतो। तर चला मग मी एक प्लेटमध्ये काढून घेते, आपल्या सिंपी रेडी झालेल्या आहेत। आपले तिसरे फ्राय झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आम्ही याला सिंपी किंवा सिंपल्या म्हणतो, तुम्ही पाहू शकता कसं फ्राय झालेलं आहे। छान असं फ्राय झालेलं आहे आणि याचा वास एवढं छान सुटलेला आहे की कधी खावंसं असं वाटायला लागलेलं आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला या सिंपीचा टेस्ट फार आवडेल आणि फार असं छान असं लागतं याचा टेस्ट। आणि यातला फ्राय करायला पण जास्त टाइम लागत नाही, 5 ते 6 मिनिट बस आहे आपल्याला। फक्त फ्राय करताना आपल्याला थोडं केअरफुली राहायचं आहे, कधी कधी ते सिंपी फुटते। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट्स करून सांगा। आणि जर का ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि नितास किचनला सबस्क्राईब करा। आणि मेन थिंग हा, तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद।